अद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी समाधिस्थळ। वेदांत तत्वज्ञान आत्मसात करणारे पहिले कवी होण्याचा मान महाराष्ट्राच्या सर्वात प्रख्यात आणि प्राचीन काव्यापैकी एक असलेल्या मुकुंदराजांना आहे, ज्यांनी साध्या मराठीत श्लोकांची रचना केली। त्यांची समाधी बालाघाट पर्वतरांगेच्या अंबाजोगाईपासून 2 किलोमीटर मैला अंतरावरती आहे आणि समाधीने सुशोभित केलेली टेकडी मुकुंदराज टेकडी म्हणूनही ओळखली जाते। त्याचजवळ विवेक सिंधूमध्ये उल्लेखित बनगंगा नदी वाहते। टेकड्यांच्या शिखरावर नेहमीच घनदाट जंगले घातलेली असतात आणि पावसाळ्यात जेव्हा डोंगराच्या पायथ्यापासून खोऱ्यात धबधब्यांचे प्रवाह येतात तेव्हा हे दृश्य विस्मयचकित होते। मुकुंदराज स्वामी याच ठिकाणी पूर्वी राहत असे। गुहेच्या आतमध्ये असलेल्या समाधीजवळ जाण्यासाठी जवळपास 100 पायऱ्या उतराव्या लागतात। खाली असलेल्या मैदानामध्ये त्यांचे भक्त आणि प्रशंसक यांनी एक विशाल सर्व मंडप उभारलेला आहे। या मंडपात विठ्ठल रखुमाईचे एक छोटेसे मंदिरही बसवण्यात आलेले आहे। दर महिन्याला या ठिकाणी कीर्तन तसेच भजनाची व्यवस्था केलेली असते। प्रत्येक महिन्यात वड्या एकादशीच्या दिवशी एकत्र जमण्याचे ठिकाण हे बनले आहे। मार्गशीर्षात मुकुंदराजांच्या सन्मानार्थ लोकांचा मेळाही भरतो।